नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 9वीतील मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर एकूण 20 गुणांचा असणार आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 1 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमचा 100% नक्कीच फायदा होईल, कारण की तुमचा जो पेपर असणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व या व्हिडिओमधील दिलेल्या प्रश्नपत्रिकाचं देखील व्यवस्थित सराव करा, त्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आहे विभाग 1 गद्य, तर त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 1. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर पहा, आता तुम्हाला इथे एक उतारा दिलेला आहे. या उतऱ्याचे वाचन करून तुम्हाला या उतऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर या उतऱ्याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाची प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर आता आपण या उतऱ्यावरील प्रश्न पाहूयात. तर त्यातील पहिला प्रश्न आहे चौकट पूर्ण करा. तर पहा, त्यामध्ये पहिली चौकट आहे अनुताईच्या गुरु आणि दुसरा आहे अनुताईच्या विवाहाचे वेळेचे वय. तर पहा, असे तुमच्या 2 चौकटे आहेत आणि ह्या तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे दुसरा आकृती पूर्ण करा. तर पहा, तुम्हाला इथे आकृतीमध्ये विचारलेलं आहे अनुताईचे गुण. तर अनुताईचे तुम्हाला 2 गुण लिहायचे आहेत आणि ते तुम्हाला 1 मार्कांसाठी असतील. तर हे तुम्हाला 2 प्रश्न 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे दुसरा उत्तरे लिहा. तर पहा, त्यामध्ये आहे पहिला प्रश्न आदिवासींना शिक्षण देण्यासाठी सुरू केलेली संस्था आणि दुसरे आहे अनुताईच्या कामाची त्रिसूत्री. तर असे तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ही तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे तिसरा प्रश्न स्वमत. अनुताई वाघ व त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय तुमच्या शब्दात लिहा. तर पहा, आता तुम्हाला स्वमत म्हणजे तुमच्या मनाने प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आता विभाग 2 पद्य. तर त्यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर आता तुम्हाला त्यांनी इथे कविता दिलेली आहे, या कवितेचे वाचन करून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर ही तुमची कविता आहे, या कवितेचे व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण यावरील प्रश्न पाहूत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपले एम स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले एम स्टडी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुम्हाला अशाच प्रकारे प्रथम सत्राच्या व द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिका देणार आहे. त्यामुळे आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावेळे लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेवरील प्रश्न पाहूयात. तर त्यातील पहिला प्रश्न असणार आहे खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा. तर पहा, विठ्ठल आणि हृदय या 2 शब्दांसाठी तुम्हाला उपमा लिहायची आहे आणि ती तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील आहे दुसरा जोड्या लावा. तर पहा, तुम्हाला आता अगट आणि बगटमध्ये जोड्या जुळवायच्या आहेत आणि ते तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे दुसरा प्रश्न खालील काव्यपंक्तींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तर पहा, 2 काव्यपंक्ती आहेत हृदय बांधी बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. तर या 2 ओळींचा तुम्हाला अर्थ तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे काव्यपंक्तींचा आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे तिसरा प्रश्न खालील वाक्यातील अचूक विधाने ओळखा. तर पहा, आता तुम्हाला चूक आहेत की बरोबर आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. तर त्यातील पहिला विधान आहे धरिला देहूचा तुकाराम. दुसरा आहे भक्तीचा दोर गळ्यात बांधला आहे. तिसरा आहे विठ्ठलाला हृदयाचा कैदखाना करून डांबून ठेवलेले. आणि चौथा आहे विठ्ठलवर मी कोण या शब्दाचा मारा केला नाही. तर असे तुमचे विधान आहेत, हे चूक आहेत की बरोबर आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे आणि ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे चौथा प्रश्न सह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला या ओळीतील विचार स्पष्ट करा. तर पहा, आता तुम्हाला इथे एक ओळ दिलेला आहे, या ओळीतील तुम्हाला तुमच्या मनाने विचार स्पष्ट करून लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आता विभाग 3 स्थूल वाचन. तर पहा, विभाग 3 स्थूल वाचनमध्ये आहे प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणतीही 1 कृती सोडवा. तर आता तुम्हाला त्यांनी इथे 2 कृती दिलेल्या आहेत. तर पहिली आहे वैशिष्ट्य लिहा धरी द व्यंगचित्रे आणि दुसरा आहे फरक लिहा. तर असे तुम्हाला 2
प्रश्न दिले आहेत. या दोन प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे आणि ते तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर शेवटचा विभाग पहा, विभाग 4 भाषा अभ्यास. तर त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. तर त्यातील पहिला प्रश्न आहे वृत्ताने स्वतःला बांधणाऱ्या आणि दुसरा आहे नेमाने स्वतःला बांधणाऱ्या. तर या दोन्हीसाठी तुम्हाला एक शब्द समूह लिहायचा आहे आणि तो तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. तर त्यानंतर आहे दुसरा, खालील वाक्यातील वाक्यप्रचार ओळखून वाक्य तयार करा. तर वाक्य पहा, शिक्षकांनी निरोप समारंभाच्या वेळी पुढील यशस्वी जीवनासाठी कानमंत्र दिले. तर याविषयी तुम्हाला वाक्यप्रचार ओळखून वाक्यात उपयोग करायचा आहे आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 9वीतील मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढे लाईक करून आवडे तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.